युक्रेनमधून सैन्य मागे घ्या, बेलारूसच्या सीमेवर झालेल्या बैठकीत युक्रेनची रशियासमोर मागणी, क्रिमिया आणि डोनबासमधूनही सैन्य मागे घेण्याची अट। 36 देशांसाठी रशियाची हवाई सीमा बंद, रशियाच्या आण्विक दलाकडून युद्धाभ्यासही सुरू, आण्विक पाणबुडी आणि क्षेपणास्त्रही अलर्टवर। युक्रेनमध्ये अद्यापही 15 ते 16 हजार विद्यार्थी अडकून, मोदी सरकारमधले 4 मंत्री युक्रेन शेजारच्या देशात जाणार, अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी मोठा निर्णय। डॉक्टर हे लुटारू आणि मारायच्या लायकीचे, डॉक्टरांबाबत संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, कोरोनात 105% लोकांचा भीतीनेच मृत्यू झाल्याचाही दावा। राज्य सरकारच्या लेखी आश्वासनानंतर संभाजीराजेंनी उपोषण सोडलं, मागण्या मान्य झाल्यानं निर्णय, उपोषणादरम्यान संभाजीराजेंना अश्रू अनावर। ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ईडीच्या रडारवर, नागपुरातल्या राम गणेश गडकरी कारखान्याची 13 कोटी 41 लाखांची संपत्ती जप्त। संजय पांडे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, हेमंत नगराळे यांची राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी वर्णी, तर मनुकुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सचिव। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्य, आपल्याला असलेल्या माहितीच्या आधारे राज्यपालांचं स्पष्टीकरण, तर वक्तव्य मागे घेण्याची उदयनराजेंची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।